अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्री निमित्ताने दुर्गाष्टमीचे औचित्य साधून 29 मार्च रोजी नवचंडी महायाग झाला। सकाळी 9 ते दुपारी 12 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या दोन सत्रात अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रातील 8 यजमान होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार हे मुख्य यजमान होते। राज्यात असलेल्या देवीच्या 3.5 शक्तिपीठांची व विश्वातील एकमेव असलेल्या भूमिमातेच्या प्रतिमेची आरास भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। यावेळी श्री गणपती पुण्यवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुष्षष्ठ भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजा, दुर्गा सप्तशती पाठांचे हवन, स्थापित देवतांचे हवन, बलिदान, पूर्णाहुती करण्यात आली। पूजेसाठी निवृत्त प्राचार्य डॉक्टर MB चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, ज्ञानवर्धिनी क्लासेसचे संचालक शिरीष डहाळे, निवृत्त पर्यवेक्षक RP नवसारीकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय विस्पुते यजमान होते। मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, नरेंद्र उपासनी, हेमंत गोसावी यांनी पौराहित्य केले। वादक अंकुश जोशी व चंद्रकांत जोशी यांनी त्यांची साथ संगत केली। यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, उपाध्यक्ष SN पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे यांच्यासह सेवेकरी विनोद कदम, VV कुलकर्णी, निलेश महाजन, राहुल पाटील, उमाकांत हिरे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायंकाळी आरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले। या विश्वाच्या पाठीवर दक्षिणात्य शैलीची भूमिमातेची मूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे। या मूर्तीची 3 वर्षापूर्वी स्थापना झाली। स्थापना झाल्यानंतर मागच्या वर्षी नवरात्रोत्सव पहिल्यांदाच होत होता, त्या पार्श्वभूमीवर आम्ही शतचंडीचं आयोजन केलेलं होतं। आता या वर्षापासून आम्ही दरवर्षी या चैत्र नवमीला किंवा ज्याला आपण वासंतिक नवरात्र म्हणतो त्या नवरात्रोत्सवात आता नवचंडीची प्रथा आम्ही सुरू केलेली आहे। आपण पाहतो आहोत
की सर्वत्र शेतकरी अतिशय अडचणीत आहे. शेतकऱ्याची माता म्हणजे भूमी माता, तिने त्याला भरभरून द्यावं, त्याच्यावरचं सगळ्या संकटांचं हरण करावं आणि त्याच्यासोबतच त्यांना आपल्या राज्यातील जे 3.5 शक्तीपीठ आहेत आदिमाया आदिशक्तीचे, त्यांचे आशीर्वाद लावावेत यासाठीचा आज हा नवचंडीचा महायज्ञ होता. आज अष्टमी होती म्हणून 8 देवतांच्या हस्ते आपण ही महापूजा केली आहे. या नवचंडीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहत आहात की आपल्या राज्यातील आदिमाया आदिशक्तीचे जे 3.5 शक्तीपीठ आहेत त्यांचं देखील सर्वांना सुदर्शन व्हावं यासाठी आपण त्यांची एक विशेष आरास केलेली आहे. नवचंडीला सप्तशक्तीचे सगळे आवर्तनं झालेली आहेत, तिचं आवाहन झालेलं आहे आणि नवचंडीसाठी ज्या ज्या प्रक्रिया कराव्या लागतात विधिवत त्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया होऊन शेवटी बलिदान आणि पूर्णावती झालेली. मंगळग्रह मंदिरामध्ये आपण दरवर्षाला म्हणजे चैत्र नवरात्रामध्ये आपण हा जो नवचंडीचा यज्ञ जो आज केलेला आहे त्याच्यामध्ये आपण गणपती पूजनापासून ते महादेवांच्या रुद्रकलश ईशान्य रुद्रकलशापर्यंतची जी मंडळं स्थापन केली त्याच्यामधून या आपल्या देशातील सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या, कारण की मंगळदेव जे आहेत हे भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र असून त्यांच्यासोबत त्यांची जी माता आहे भूमी माता ही या मंदिरामध्ये विराजमान आहे आणि ज्या वेळेला त्या नवचंडी यागाचं नियोजन केलं गेलं तर त्याचा संकल्प हा मुळात हा होता की देशातील सर्व जनतेची शेतकऱ्यांची प्रश्न ही लवकरात लवकर सुटावी, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या आणि त्यांच्या जीवनामध्ये मंगलता यावी त्याकरता या यज्ञाचं आयोजन आपण दर चैत्र नवरात्र असो अश्विन पक्षातील नवरात्र असो आपण दरवेळेला करतो. नवचंडी ही का करावी कशासाठी करावी हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण ज्या वेळेला ती विशेष भूमी मातेच्या शक्तीपीठामध्ये केली जाते त्याचं महत्वच हे वेगळं आहे. मंदिर इथे चैत्र नवरात्रीनिमित्त महायागाचं नवचंडी महायागाचं आयोजन केलं होतं, त्यात मंगळग्रह मंदिराकडून आम्हा 8 जोडप्यांना या पूजेसाठी आयोजित केलं होतं. आजची पूजा सर्व देवितांची पूजा असते परंतु त्यात विशेष एक सांगावं असं वाटतं की भूमातेचं पूजन हे मला वाटतं विश्वासलं एक महिना द्वितीय आजचं पूजन ठरावं. मी शेतकरी प्रतिनिधी एकच सांगू इच्छितो की जगात भारतात सर्व शेतकरी उरफडला असताना आजच्या या यागाचं आजच्या भूमातेच्या पूजनाचं मला वाटतं शेतकरी राजाला कुठेतरी दिलासा मिळेल असं मला वाटतं. कमीच आहे आजची आम्ही पूजेची मानकरी आम्ही जो बनलो त्याचं आमचं अहोभाग्य आम्ही समजतोय, कारण त्यांच्यामुळे खूप सुंदर एक पूजा अगदी म्हणतात ना भूमी माता म्हणून जी प्रत्येक माणसातली जी एक शेतकरी जो आहे त्याचं सगळ्यांचं समर्थन व्हावं, सगळ्यांना खूप सुख शांती आनंद आणि खूप भरभराटी व्हावी हीच मनापासून इच्छा. आजची ही पूजा इतकी सुंदर होती की ब्राह्मणापासून तर प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत सगळ्यांनी अतिशय सुंदर सहकार्य केलं, त्या पूजेचं अगदी खरंच आज साफल्य झालं. आज याची आम्हाला खरोखर अगदी मनापासून एक हे होतंय आणि खरं सांगते अशीच माऊलींची कृपा आमच्या सगळ्यांवरती राहो, सगळ्यांची खूप भरभराटी हो. अगदी मंगळग्रहाचं तर आमचं नाव अगदी अजरामर सगळ्या जगात सगळ्या विश्वात सगळीकडे जावं आणि सगळ्यांवरती कृपादृष्टी हो हीच माऊलींपाशी अगदी मनापासून विनंती. नमस्कार, माझं नाव संजय विस्कुदय, मी विश्व हिंदू परिषदेचा प्रखंड अध्यक्ष आहे अंबाणे शहराचा. आज ज्या पूजेला आम्ही आलो इथं राजीभाऊंसोबत माझं फार जुने संबंध आहेत. ही पूजा जेव्हा त्यांनी मला सांगितली की बा असं करायचं आहे, एक खऱ्या अर्थाने जर आपण बघायला गेलो की दिवसेंदिवस आपण आपल्या सनातन धर्मापासून वैदिक धर्मापासून बरेच लोक दूर चाललेत, पण या माध्यमातून त्यांनी जी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने आमच्याकडनं करून घेतली ती अतिशय अवर्णनीय अशी आहे आणि असंच प्रकारचे सगळे संस्कार जर सगळ्या ठिकाणी व्हायला लागले असे पूजेच्या माध्यमातून म्हणा ते येणारी पिढी ही सुसंस्कृत आणि हा आपलं हे जे भारतवर्ष आहे हे अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही.